हरिओम श्रीराम अंबज्ञा। मी सुषमा वीरा कुलकर्णी, ज्ञानेश्वर मंदिर उपासना केंद्र। मी आणि माझी फॅमिली बापूंकडे 2016 सालापासून येतो आहे। हा मी अनुभव तुम्हाला जो शेअर करते आहे तो जानेवारी 2016 आहे। त्यावेळेला आम्हाला बापूंबद्दल थोडी थोडी माहिती होती, पण आम्ही उपासना अटेंड करणं किंवा बापूंचं काहीही माहिती वाचणं हे वाचणं काहीच करत नव्हतो। आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे 2016 मी पोस्ट एजंट आहे आणि मी आणि माझे मिस्टर पोस्टाचं काम संपवून 1:00 सुमाराला आमच्या घरी चाललो होतो टू व्हीलरवरनं। मी गावभागात राहते सांगलीमध्ये, आणि टू व्हीलरवरनं येताना रस्त्याला फारशी गर्दी नव्हती, परंतु लेफ्ट साईडने एक दुसरा टू व्हीलरवाला आला आणि त्यांनी आमच्या गाडीला डॅश मारली आणि आम्हाला नकळत हे सगळं घडलं। आणि डॅश मारल्यामुळं मी मागच्या सीटवर जे बसलेली होते ती उडून अशी डोक्यावर मागं पडले, पाठीवर पडले आणि डोकं माझं रस्त्याला आदळलं। आणि ते झाल्यामुळं मी घाबरले आणि उतरलो। आम्ही रस्त्यातल्या लोकांनी हे केलं की काळजी करू नका, काही झालं नसेल वगैरे। आणि घाबरल्यामुळं एकदम मला छातीत धडधड व्हायला लागली। आणि तिथनं जिथं ही घटना घडली तिथून आमचं घर जवळ आहे आणि चालतच आम्ही मग घराकडे गेलो। आणि गेल्यावर मला जी भीती मनात बसली की मी डोक्यावर पडले आणि नक्की मला काहीतरी आ डोक्यामध्ये इंजुरी असणार, काहीतरी झालेलं असणार। आणि 2 मी घरामध्ये रडून काढले की आता मला काय झालं असेल तर कसं होईल काय होईल। आणि त्यावेळेला माझी मुलगी होती SSCला, तिचे बोर्ड एक्झाम सुरू होते। बोर्ड एक्झाम मार्चमध्ये झाल्यानंतर 2 कसे तरी या भीतीमध्येच मी काढले। आणि मार्चमध्ये एक्झाम झाल्यानंतर मी न्यूरोलॉजिस्टकडं मी दाखवायला गेले, त्यांनी सगळं चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की काळजी करू नका, तुम्हाला 8 काहीही झालेलं नाही। त्यावेळेला अक्षरशः म्हणजे मला असं झालं की देवा तू मला वाचवलंस, इतकी माझी अवस्था झाली। आणि पुढं लकीली आम्ही ऑगस्ट सप्टेंबरपासून राम मंदिरला उपासनेला जायला लागलो आणि बापूंच्या सेवेमध्ये आलो। हा अनुभव मला शेअर करायला मिळाला, त्याबद्दल मी बापूचरणी ऋणी आहे। श्रीराम हरिओम अंबज्ञा।